नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर महसूल प्रशासनानं सुपा शहर आणि एमआयडीसी मधील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढले आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले की ज्या लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे, या अतिक्रमणांमुळे स्थानिक गुन्हेगारीत वाढ झाली आहे, त्यामुळे हे अतिक्रमण काढणं क्रमप्राप्त आहे. जे टीका करत आहे त्यांचा धंदाच भाडोत्री लोकांच्या जीवावर असल्यामुळे त्यांना वाईट साहजिकच वाटणार, परंतु अतिक्रमण काढणं हे जनतेच्या हिताचं असल्याचं ते म्हणाले. नंगे काय म्हणतात त्याचं माझ्या दृष्टीने फार महत्व नाही आहे. असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे किंवा सुपा वगैरे नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या ज्या अतिक्रमण झाले, माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचं एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथे अतिक्रमण झाले आहे, जनतेचे गैरसोय होते, बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथे महिला मुली यांचे छेडछाडीचे प्रकार वाढत चाललेले आहेत, स्नॅचिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत. आता याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना. त्यामुळे मला वाटत नाही की काही वेगळं मांडण्याचं कारण आहे. आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्यावर उभा केलेला आहे त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. सर,